नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घटक चाचणी क्रमांक एक इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 ची प्रश्नपत्रिका पूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। जसं की 2023-24 जी काही तुमची घटक चाचणी क्रमांक एक आहे तिचीही प्रश्नपत्रिका असणार आहे आणि 40 गुणांसाठी असणार आहे। तुम्ही बोलाल की आमची 20 गुणांची परीक्षा असते किंवा आमची 20 गुणांची गणित भाग 2ची आणि 20 गुणांची गणित भाग 1ची असते, हो सर्व काही गोष्टी आम्हाला माहिती आहेत। परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुमचा अधिकाधिक सराव कशा पद्धतीने होणार यासाठी आम्ही तुम्हाला घटक चाचणीची प्रश्नपत्रिका 40 मार्काची घेऊन आलेलो आहोत। म्हणजे तुम्हाला कोणताही प्रश्न आला तर तो सोडवता यायला हवा, कशा पद्धतीने येणार हे सर्व काही तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत जेव्हा आम्ही अनालायसिस करून सांगू तेव्हा पूर्णपणे समजणारच आहे। परंतु विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओला बघण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल ना, सो प्लीज या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा। आम्ही तुमच्या सर्व विषयाच्या घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका सिमी मॅडमच्या स्टुडंट्ससाठी अपलोड केलेल्या आहेत, तर नक्की तुम्ही त्याचा आनंद घ्या, सर्व व्हिडिओ बघा, त्यामधून नॉलेज घ्या आणि तुम्ही तुमची युनिट टेस्टची प्रिपरेशन करा, जिला तुम्ही युनिट टेस्ट नंबर 1 बोलता। क्लास 9 मॅथमॅटिक्स पार्ट 2 क्वेश्चन पेपर ही आहे, तर चला सुरू करूया। सर्वप्रथम क्वेश्चन 1 आहे, यामध्ये ए आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, म्हणजे योग्य पर्याय निवडा। तर फक्त आता तुम्हाला पर्याय निवडायचा आहे। इथे दिलेला आहे फर्स्टमध्ये इन ट्रायंगल टी पी क्यू अँगल टी इज इक्वल 65 डिग्री, अँगल पी इज इक्वल 95 डिग्री, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स करेक्ट। तर यामध्ये 4 पर्याय दिले आहेत, तर योग्य पर्याय तुम्हाला इथे निवडायचा आहे। त्यानंतर सेकंडमध्ये आहे इन ट्रायंगल पी क्यू आर इफ अँगल आर दिलेला आहे, तर इथं ग्रेटर दॅन आहे की स्मॉलर दॅन आहे अँगल क्यू देन डॉट डॉट डॉट, तर विद्यार्थी सॉरी डॅश डॅश डॅश। तर तुम्हाला 4 पर्याय दिलेला आहे, तर तुम्हाला 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला इथे निवडायचा आहे। त्यानंतर तिसरा आहे विद्यार्थी मित्रांनो, टू साइड्स ऑफ ट्रायंगल आर 5 सेंटीमीटर अँड 1.5 सेंटीमीटर, फाइंड विच ऑफ द फॉलोइंग व्हॅल्यू इज नॉट सुटेबल फॉर द थर्ड साइड। तर 4 पर्याय दिलेला आहे, त्यापैकी योग्य पर्याय तुम्हाला इथे निवडायचा आहे। चौथा आहे विच फिगर इज फॉर्म बाय अ 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स, तर 4 पर्याय दिले आहे, यामध्ये आहे ट्रँगल, बीमध्ये आहे स्टार, सीमध्ये आहे तुम्हाला स्क्वेअर अँड डीमध्ये आहे तुम्हाला रेक्टँगल। जो काही योग्य पर्याय आहे तो तुम्हाला इथे निवडायचा आहे। तुम्ही स्वतःहून प्रयत्न करा ही प्रश्नपत्रक सोडवण्याचा, कारण तुम्ही जेव्हा युनिट टेस्टला जाणार तेव्हा तर तुम्हाला माझी व्हिडिओ अलाउड नसणार किंवा तुम्हाला तिथे मोबाईल अलाउड नसणार, कोणतंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस तुम्हाला तिथे अलाउड नसणार। त्यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःहून जे काही प्रिपेअर झालेलं आहात त्यानुसार तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवा। काही विद्यार्थी बोलणार कमेंटमध्ये सर उत्तरे सांगा, उत्तरे कोण सांगणार, अशा पद्धतीने कमेंट्स करता। परंतु बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही ही प्रश्नपत्रिका स्वतः तुमच्या वहीमध्ये लिहाल आणि त्यानंतर तुम्ही त्याची उत्तरे शोधणार, तर ती तुमच्या डोक्यामध्ये एक नेक्स्ट लेवलमध्ये सेट होणार आणि तुम्हाला पूर्णपणे याचा फायदा देखील होणार। पाचवर तो आपल्याला फाईंड डी ए कोमा बी इफ को ऑर्डिनेट्स ऑफ ए अँड बी आर -2 and 5 रिस्पेक्टिव्हली। 4 पर्याय दिला आहे, योग्य पर्याय तुम्हाला इथे निवडायचा आहे। बीमध्ये आहे सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न सोडवा, कोणती 3 प्रश्न सोडवायचे आहे। एकमध्ये आहे फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू इफ 2 पॉइंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट सो। तर यामध्ये 3 पर्याय दिला आहे, योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पुढे ज्यामध्ये आपल्याला सेकंड यामध्ये आहे फॉर्म द इन्फॉर्म सॉरी पर्याय नाही दिलेला, यामध्ये माझ्याकडनं थोडीशी कन्फ्युजन झालेली आहे। सॉल्व म्हटलेलं आहे, तुम्हाला सॉल्व करायचं आहे, ज्यामध्ये डी एक्स कोमा वाय इज इक्वल 15, डी वाय झेड वाय कोमा झेड इज इक्वल 7 अँड डी एक्स कोमा झेडमध्ये इज इक्वल टू 8 दिलेलं आहे। सेकंड आहे फॉर्म द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉइंट्स इज बिटवीन द अदर टू इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट सो। तर यामध्ये देखील तुम्हाला म्हणजे असाच प्रश्न आहे जो की आपण वरचा प्रश्न बघितला तशाच पद्धतीचा हा प्रश्न आहे। तर तुम्हाला माझ्या मते तुम्हाला हा प्रश्न सॉल्व करायचा आहे। त्यानंतर तिसरा आहे कोऑर्डिनेट्स ऑफ अ सम पियर ऑफ अ पॉइंट इज गिवन बिलो हॅज फाइंड द डिस्टन्स बिटवीन इच पियर। आता फक्त डिस्टन्स शोधायचं आहे, फर्स्ट उदाहरण दिलं आहे, सेकंड उदाहरण दिलं आहे, तर तुम्ही सोडवून बघा। त्यानंतर आहे तुम्हाला फोर्थवाला, ज्यामध्ये तुम्हाला डायग्राम दिलेला आहे, इन द ॲडजॉइनिंग फिगर दिलेला आहे अँगल ए कॉन्ग्रंट अँगल बी देन प्रूव दॅट द लाईन यल पॅरलल लाईन यम। फक्त प्रूव करायचं आहे पॅरलल लाईन यल जी पॅरलल आहे यमसाठी असं तुम्हाला प्रूव करायचं आहे। त्यानंतर आहे क्वेश्चन 2 ए कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज, कोणती 2 ॲक्टिव्हिटीज कम्प्लीट करा। आता तुम्ही नवीला आहात परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नवीला प्रथम आता ही तुमची घटक चाचणी आहे, त्यानंतर तुमची प्रथम सत्र होणार, त्यानंतर घटक चाचणी 2 होणार, त्यानंतर वार्षिक होणार। सर्व गोष्टींसाठी तुम्हाला एक कॉमन गोष्ट असते ज्यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटी विचारतात मॅथमॅटिक्समध्ये, मॅथमॅटिक्स पार्ट 1 पेपरला देखील पार्ट 2 पेपरला देखील, आणि इथं तुमचा हक्काचे मार्क असतात, तुम्ही ॲक्टिव्हिटी सोडून खूप सोप्या ॲक्टिव्हिटीज असतात तिथे तुम्हाला पुरेपूर मार्क मिळू शकतात, बोर्ड परीक्षेला देखील तुम्हाला मार्क मिळू शकतात। त्यामुळे ॲक्टिव्हिटीज ज्या काही असतात त्या तुम्ही सोडवत चला, काय विद्यार्थी ॲक्टिव्हिटीज म्हणतात चला जाऊ द्या ॲक्टिव्हिटी काय करू शकता। तर क्वेश्चन 2 कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज, ज्यामध्ये कोणती 2 ॲक्टिव्हिटीज कम्प्लीट करायची आहे, तुम्हाला 3 किंवा 4 दिलेलं असणार। यामध्ये आहे इ पी -q -r अँड डी पी -q इज इक्वल टू 3.4, डी क्यू -r इज इक्वल टू 5.7, देन डी पी -r इज इक्वल वाट। तर आता तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला पूर्ण करायची आहे। दुसरी देखील एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ॲक्टिव्हिटी बघा, स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही पूर्ण करा, सोडवण्याचा प्रयत्न करा।
तिसरी देखील ॲक्टिव्हिटी दिली आहे, ती तुम्ही वाचा बघा आणि ती तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहे तुम्ही इंटरनेटवरती स्कॅन करून टाका, गुगल लेन्सवरती तुम्हाला सर्व काही उत्तरे मिळणार, तसेच तुम्हाला यूट्यूबवरती मिळणार. आत्ता बोलूया आम्ही सांगत नसतो तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथे तुम्हाला याचं PDF मिळणार. उत्तरपत्रिका शक्य झाली तर आम्ही तिथे सेंड करण्याचा प्रयत्न करू. चौथी ॲक्टिव्हिटी दिली आहे तो कॉर्डिनेट्स ऑफ ए अँड एक्स अँड दॅट ऑफ पी इज वाय फाईन डी ए कोमा बी. तर बघा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्या आणि ॲक्टिव्हिटीज ज्या काय असणार त्या तुम्ही सॉल्व करा. त्यानंतर बीमध्ये आहे सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स, म्हणजे पुढील प्रश्न सोडवा आणि टू कोणती दोन प्रश्न सोडवा, ज्यामध्ये फर्स्ट आहे प्रूव दॅट द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सवर्सल ऑफ अ टू पॅरल लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर्स. त्यानंतर दुसरा आहे प्रूव दॅट द करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सवर्सल ऑफ अ टू पॅरल लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर. तर आता थर्ड वाली डायग्राम दिली आहे आणि तो बोललं गेलं आहे इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन क्यू पॅरल आर लाईन पी इज अ ट्रान्सवर्सल अँड इफ अँगल ए इज इक्वल 80 degrees फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी एफ अँड जी. क्वेश्चन 3 आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये आपल्याला बोललेलं आहे सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 3, कोणती 3 प्रश्न सोडवायचे आहे पुढील आणि प्रत्येक प्रश्न 3 गुणांसाठी आहे. 3 प्रश्न आहे आणि ते 9 गुणांसाठी आहे, म्हणजे तुम्हाला 4 दिले असणार, त्यापैकी कोणतीही 3 सोडवायचे तुम्हाला शक्य वाटतील, सोपे वाटतील. इंटर अँगल पी क्यू आर अँगल क्यू इज इक्वल 90 degrees अँगल पी क्यू इज इक्वल 12 क्यू आर इज इक्वल 5 अँड क्यू एस इज मीडियन फाइंड आय सॉरी हा फाइंड एल आहे की आय आहे क्यू एस. त्यानंतर पुढे जाऊया सेकंडमध्ये आहे प्रूव दॅट इफ द बायसेक्टर ऑफ अँगल बी ए सी ऑफ अँगल ए बी सी इज परपेंडिक्युलर टू साईड बी सी देन अँगल ए बी सी इज अन आयसोलियस ट्रायंगल. आता ट्रायंगल दिलेलं आहे आणि ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला सॉरी हे जो काही क्वेश्चन आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे. थर्डमध्ये आहे प्रूव दॅट इफ अ पियर ऑफ अ करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सवर्सल ऑफ अ टू लाईन्स इज कॉन्ग्रंट देन द टू लाईन्स आर पॅरलल. त्यानंतर चौथा आहे इन ट्रायंगल ए बी सी बायसेक्टर ऑफ अ अँगल ए अँड अँगल बी इंटरसेक्ट ॲट पॉईंट ओ इफ अँगल सी इज इक्वल टू 70 degrees फाइंड द मेजर ऑफ अँगल ए ओ बी. अँगल ए ओ बीचं मेजर तुम्हाला इथे फाइंड करायचं आहे. क्वेश्चन 4 आहे सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स, पुढील प्रश्न सोडवा ज्यामध्ये एनी वन बोललं गेलेलं आहे, ज्यामध्ये पहिला प्रश्न आहे द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट्स ऑफ द नंबर लाईन आर ॲज फॉलोज. त्यानंतर आहे फाइंड द लेंथ ऑफ अ सेक पी क्यू सेक पी आर सेक पी एस सेक पी टी. दुसरी डायग्राम दिलेलं आहे ज्यामध्ये बोललं गेलेलं आहे इन फिगर लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी अँड लाईन पी क्यू इज द ट्रान्सवर्सल रे पी टी अँड रे पी टी अँड रे क्यू टी आर बायसेक्टर ऑफ पी बी पी क्यू अँड बी पी क्यू डी रिस्पेक्टिवली प्रूव दॅट यम अँगल पी टी क्यू इज इक्वल 90 degrees. क्वेश्चन 5 आहे सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स, पुढील प्रश्न सोडवा, कोणती दोन प्रश्न सोडवायचे आहे. फर्स्टमध्ये आहे इफ टू अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रंट देन द साईड्स ऑपोजिट टू देम आर अ कॉन्ग्रंट. यामध्ये दुसरा आहे इन ट्रायंगल ए बी सी इज अन आयसोलियस ट्रायंगल इन विच ए बी इज इक्वल ए सी अँड सेक बी डी इज इक्वल सेक म्हणजे से अँड सेक सी ई आर मीडियन्स प्रो दॅट बी डी इज इक्वल सी. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे यामध्ये तिसरा, तर हा प्रश्न देखील तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि सोडून घ्या. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो युनिट टेस्ट नंबर 1 क्लास 9 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट 2 घटक चाचणी क्रमांक 1 इ.9व विषय गणित भाग 2 प्रश्नपत्रिका आपण पूर्णपणे इथे बघितलेली आहे, ॲनालिसिस केलेली आहे. या क्वेश्चन पेपरबाबतचा किंवा तुमचा कोणताही या प्रश्नपत्रिकेशी रिलेटेड काही क्वेश्चन असेल, डाऊट असेल, कमेंट करा. तुम्हाला एखाद्या दुसऱ्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी असेल, दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये हवी असेल, तर तिच्यासाठी कमेंट करा. तसेच टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, ज्यावरती आम्ही तुमच्या छोट्या मोठ्या अपडेट्स तसेच जे काही PDFs तुम्हाला स्क्रीनवरती दिसतात त्या आम्ही तिथे पोस्ट करत असतो, तुमच्यासाठी अपलोड करत असतो. सो होप तुम्ही सर्वांनी ज्यांनी ज्यांनी व्हिडिओला लाईक केलं, चॅनलला सबस्क्राईब केलं, सर्वांचे मनापासून आभार विद्यार्थी मित्रांनो. तसेच व्हिडिओला शेवटपर्यंत बघणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या सर्वांचे आभार. तुम्ही कोणी शिक्षक मंडळी असणार, काही शिक्षक टीचर्स देखील आमचे व्हिडिओज बघता, तसे पॅरेंट्स लोक देखील बघता, तर सर्वांचे मनापासून आभार विद्यार्थी मित्रांनो. फक्त आणि फक्त तुम्हाला एकच करायचं आहे, जे रेड कलरमध्ये सबस्क्राईबचं बटन आहे ना त्याच्यावरती प्रेस करा, बेल आयकनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा आणि या व्हिडिओला लाईक करा. तसेच डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ऑलरेडी ज्या काही व्हिडिओज आम्ही पोस्ट केलेल्या आहेत, अपलोड केलेल्या आहेत तुमची युनिट टेस्ट नंबर 1 2023 रिलेटेड, तर त्या देखील तुम्हाला मिळणार. तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा, बाकीचे व्हिडिओ बघा. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.